एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंमलबजावणीत अधिक अचूकता सुलभता व तत्परता यासाठी ई शक्ती योजनेतून माझ्या 1,20,000 अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका भगिनींना मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. 0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रतिबालक अनुदानात 1,125 रुपयावरून 2,500 रुपयापर्यंत वाढ करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेसाठी एकूण निधीपैकी 3% निधी महिला व बाल विकास योजनांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बालभवन उभारण्याचं प्रस्तावित आहे. नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांच्यासाठी ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सिंग मशीन बसवण्यात येतील. 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महिला व बाल कल्याण विभागाला 2,472 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक